मावळ मतदारसंघामध्ये अनिश्चितता कमालीची वाढली आहे. राष्ट्रवादीकडून अनेक नावांची चर्चा असली तरी अखेर पार्थ पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा मावळच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी सलग 2 निवडणूक येथे शिवसेनेने आपले खासदार केले. शिवसेनेच्या तुलनेत या मतदारसंघात भाजपची ताकद कमालीची वाढली असल्याने या मतदारसंघावर भाजपने दावा केल्यामुळे युतीमध्ये उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाली. राष्ट्रवादीमध्येही उमेदवारीवरून बराच खल सुरू. संजोग वाघेरे आणि भाऊसाहेब भोईर अशी इच्छुकांची नावे पुढे येत असतानाच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली. मेरिटचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीतही चैतन्य पसरले. मात्र दस्तूरखुद्द शरद पवार यांनीच पार्थ पवार यांच्या उमेदवारीला ब्रेक लावला. यावर शरद पवारांनी नाही म्हटले असताना देखील पार्थ पवार यांच्या मतदारसंघातील गाठीभेटी सुरू आहे. कार्यकर्त्यांनी देखील फलकबाजी आणि बैठका घेऊन शरद पवार यांनी पार्थ पवार यांनाच मावळची सुभेदारी द्यावी असा जोर लावला. गेल्या काही दिवसात पार्थ पवार यांनी पनवेलमध्ये काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा कुटुंबातून मोठा आग्रह आहे. मावळ मतदारसंघात चुकीचा उमेदवार दिल्यास या भागातील नकारात्मकतेचा रायगड लोकसभा मतदारसंघावर परिणाम होऊ शकतो. म्हणून सुनील तटकरे हे देखील पार्थ पवार यांच्याच नावाला अनुकूल आहे. त्यामुळे आज जरी शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिला असला तरी निर्माण झालेला दबाव पाहता पार्थ पवार यांचेच नाव राष्ट्रवादीकडून नक्की होईल अशी शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.